काय नाव आहे तुमचं? माझं नाव संतोष सांडू सोनगिरे. काय समस्या होती तुमची? सर माझे मी नळपट्टी घरपट्टी समद भरेला असताना सुद्धा मी नळाची मागणी केली. ग्रामपंचायतला निवेदन सुद्धा दिलं. निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायतने माझी दखल भी घेतली नाही. ग्रामपंचायत सदस्याला मी बोललो की मला पाण्याची व्यवस्था करून द्या. मग ही नळपट्टी बाकी आहे का, घरपट्टी बाकी आहे का, वीजपट्टी नाही आहे, जे कोणत्या बी प्रकारच्या पट्ट्या आहे समजा गावच्या, मी त्या पूर्ण परिपूर्ण भरलेले आहे. तरी सुद्धा तुम्हाला नळ कनेक्शन नाही? तरी मी नळ दिला नाही. पण मी म्हणायला गेलो त्यांना तर ते मला ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक समोर मला काही बी शिव्या देऊन मला मारण्याचे मारायला धावले होते. आमचे 5-6 घर आहे, आमचे चार पाच घराला नळ सुद्धा नाही. पुन्हा त्यातल्या त्या आमचं तिकडून रस्ता आहे, त्या रस्त्याचं सुद्धा काहीच नाही. त्या हेच करत नाही ते की रस्ता कुठं आहे काय आहे. माझं घर हे पाठीमागं आहे, माझ्या घरापाशी हे बघा सर, किती घाण आणि ती बघा तुम्ही किती. आणि जायचं कसं मी हे तुम्ही, मी एक गरीब माणूस असताना माझ्यावर मी काही म्हणायला गेलो की माझ्यावर दबाव टाकल्यासारखी गंमत करता. तुला काय करायचं ते करून घे म्हणते. एवढं इथपर्यंत ग्रामपंचायतची हे चालू आहे. आम्हाला कमीत कमी 6-7 महिन्यापासून प्यायच्या पाण्याची परेशानी. म्हणजे माझे नागन लेकरं आहे, ते लेकरं आम्ही ह्या नळावर जा त्या नळावर जा इकडे तिकडे जातो आम्ही पाण्याला. तर आम्हाला काय म्हणते, आमचं पाणी झालं नाही, पुन्हा तिथून जावं लागतं इकडे बाजूला, तिथून पुन्हा दुसरीकडे जातो. ते असं करता का आम्हाला काही टायमाला पाणीसुद्धा राहत नाही सर.